आषाढ़ी एकादशी स्पेशल उपवासाची स्पेशल अशी रेसिपी आहे। खूप मस्त तयार झालेली आहे, कलर छान आलेला आहे आणि हे कटलेट आपल्याला दह्यासोबत खूप छान असे लागतात। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण आषाढ़ी एकादशी स्पेशल एक नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी उपवासाची रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला साबुदाना भिजत घालण्याची अजिबात गरज नाही आणि झटपट अशी तयार होणारी, त्याचबरोबर चविष्ट अशी तयार होणारी रेसिपी आहे। खूप मस्त अशी तयार होते रेसिपी। जर आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदाच असाल आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि पाव वाटी भगर घेतलेली आहे। जेवढा तुम्ही साबुदाणा घेणार आहात त्याच्या निम्म्याने तुम्हाला भगर घ्यायची आहे। ही भगर आपल्याला स्वच्छ कोरड्या रुमालाने पुसून घ्यायची किंवा भगर स्वच्छ पाण्याने धुवून ती वाळवून घ्यायची हवेला फॅनच्या। आणि त्याचबरोबर इथे मी मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। या बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि बटाटा किसून घ्यायचा। बटाट्याचा किस नेहमी पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे याचा कलर चेंज होत नाही। याच्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती आपण हा साबुदाणा भाजून घेऊया 3 ते 4 मिनिट। साबुदाणा भाजल्यामुळे छान असा हलका होतो आणि छान असा फुलला जातो आणि मग मिक्सरमध्ये वाटायला छान पावडर त्याची तयार होते। यासाठी साबुदाणा भाजून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी पाववाटी भगरसुद्धा भाजून घेत आहे। 2 ते 3 मिनिट आपण ही भगर भाजून घ्यायची। दोन्ही व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि साबुदाणा मस्त असा हलका झालेला आहे आणि फुललेला आहे, त्याच्यामुळे डबल झालेला आहे साबुदाणा। त्यामध्येच मी भगरसुद्धा भाजून घेतलेली काढलेली आहे। हे मिक्सरमध्ये रव्यासारखं छान असं वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर सेम रव्यासारखंच ठेवायचं आहे। मस्त असं वाटून घेतलेलं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही पिठासारखं। आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया। पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल काढून घ्यायचं। तेल थोडंसं मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। मिरची छान अशी मध्यम आचेवरती तळून घ्यायची। छान मिरची व्यवस्थित तळली गेली की मग यामध्ये आपण 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आणि हे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे साधारण। आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी यामध्ये। छान अशी याला उकळी आली की यामध्ये आपण किसून घेतलेला जो बटाटा आहे तो याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित 1 मिनिट शिजवून घ्यायचा। खूप जास्त शिजवायची गरज नाही, लगेचच तो शिजला जातो गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे। आणि त्यानंतर आपण यामध्ये भगर आणि साबुदाण्याची जी भरड काढून घेतलेली होती किंवा ज्याचं जे पीठ काढून घेतलेलं होतं आपण मिक्सरला, ते पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच पाण्यामध्ये। याच्या गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची। मध्यम आचेवरती व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यानंतर, हे आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेऊया। यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण एका ताटाला तेल ग्रीस करून घेऊया। 1 चमचाभर तेल याच्यामध्ये ताटामध्ये घ्यायचं आणि ते स्प्रेड करून घ्यायचं अशा पद्धतीने ब्रशने। हे ताट आपण साईडला ठेवून देऊया आणि 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया। छान असं हे मिश्रण शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे ताटामध्ये काढून घ्यायचं। हे हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि मग हाताने स्प्रेड करायचं, कारण हे खूप गरम आहे तर आपण हे फॅनला थंड करून घेऊया आणि मग हाताने व्यवस्थित हे आपल्याला हवं त्या साईजमध्ये स्प्रेड करूया। खूप जास्त जाड ठेवायचं असेल तर तुम्ही त्या तुमच्या अंदाजाने स्प्रेड करू शकता। मी इथे हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपण हे याच्यावरती मार्किंग करून घेऊया, चौकोनी याचे काप काढून घेऊया, जेणेकरून हे सुकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला काप निघतील यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची चाकूने। आणि चौकोनी आकारामध्ये आपण हे कापून घ्यायचं। तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही काढू शकता।
हे कटलेट खूप छान असे चवीला लागतात आणि छान असे दिसतात सुद्धा। आता आपण फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। आणि सेट करण्यासाठी मी अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं। आता ते आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि छान असा याला शेप देऊन घ्यायचा हाताने चौकोनी असा। आणि तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हे कटलेट अशा पद्धतीने एक एक सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि तळून घ्यायचे। तेलामध्ये सोडल्यानंतर कटलेटला बुडबुडे येतात तर ते पूर्णपणे बबल्स कमी होईपर्यंत आपल्याला ते पलटून घ्यायचे नाहीत किंवा दुसऱ्या बाजूंनी पलटी करायचे नाहीत। तर छान असे 3 ते 4 मिनिट मी हे कटलेट मध्यम आचेवरती तळून घेतलेले आहेत। छान ब्राऊन असा कलर आलेला आहे कटलेटला। खूप मस्त झालेले आहेत कटलेट। तर आपण आज कच्च्या साबुदाण्यापासून बनवलेली उपवासाची नवीन अशी रेसिपी पाहिलेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि रेसिपी कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा कुठल्या रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला इझिली पाहता येतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।